पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 आठवड्यापासून सुरू असलेल्या संपाला आता यश मिळताना पाहायला मिळत आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मोठी घोषणा केली आहे। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला आहे। यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतही उपस्थित होते। मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून पंढरपूर येथे आंदोलन करत असलेल्या संपकरी कामगारांनी मागे हटणार नाही असे सांगितले आहे। सह्याद्री अतिथिगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेबांनी असे सांगितले की 1 ते 10 वर्षापर्यंत 5,000 रुपये वेतनवाढ, 10 ते 20 वर्षापर्यंत 4,000 रुपये वेतनवाढ व 20 वर्षापूर्वी पुढील कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये वेतनवाढ अशी त्यांनी मान्य केलेली आहे। पण मला आणि महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेली वेतनवाढ ही मान्य नाही, कारण मुळातच वेतनवाढ ही आमची मागणी नसून आमची मागणी एकच आहे, ती म्हणजे शासनामध्ये विलीनीकरण। आणि जोपर्यंत शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणताही कर्मचारी हा कामगिरीवर जाणार नाही। आणि आज माननीय परब साहेबांनी जे परिवहन मंत्री तथा महामंडळ अध्यक्ष आहेत त्यांनी आज आम्हाला जो पगारवाढ देऊ केलेला आहे की कनिष्ठवाल्यांना 5,000 रुपये 1 ते 10 वर्षापर्यंत 5,000 रुपये, 10 ते 20 वर्षापर्यंत 4,000 रुपये व 20 वर्षापुढील जे जी सर्व्हिस झाली आहे त्याला 2,500 रुपये। पण हा पगारवाढीचा आमचा मुद्दाच नव्हता, आमची मागणी पगारवाढ ही नव्हतीच, आमची मागणी होती विलीनीकरण। त्यांनी आम्हाला विलीनीकरण आमचं करतो की विलीनीकरण समितीचा अहवाल काही येऊ द्या, पण आम्ही राज्य सरकार म्हणून तुमचं विलीनीकरणासाठी तत्पर आहोत असं आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं, आम्ही कामाला जाण्यास तयार आहे। मी पंढरपूर आघाडीतील पांडुरंग कोरे वाहक या पदावर कार्यरत आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जे आमच्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत विलीनीकरणासाठी, त्यासाठी दुखवटा म्हणून आम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। त्यासाठी सरकारच्या आता आज त्याग्यात कुठली प्रतिक्रिया आली नव्हती, परंतु आज फसवा त्यांनी फतवा काढलेला आहे। कुठल्या तर पुढाऱ्याला घेऊन आमचे मध्यस्थी करा ठरवलेलं आहे, परंतु आम्ही कुठल्याही फसव्याला बळी पडणार नाही। आमचं एकच मागणं आहे ह्या मायबाप सरकारला की आमच्या राज्यात विलीनीकरण झालं पाहिजे, दुसरं कुठलीही मागणं नाही। आमच्या ह्या आम्ही जे काम बंद आज केलं आहे त्यात कुठल्या संघटनेचा कुठल्या पुढाऱ्याचा कुठलाही संबंध नाही, फक्त ह्या कामगाराला बंद आहे। तरी सरकारला एक ठाम सांगणं आहे आमच्या डेपोतर्फे, कुठलेही निर्णय घ्या, फक्त एकच आम्हाला निर्णय द्या विलीनीकरणाचा, तो झाल्याशिवाय आम्ही पंढरपूर डेपो कुठल्याही प्रकारचा चालू होऊ देणार नाही किंवा करणार नाही। आम्ही एकजुटीनं जीव जाईपर्यंत विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही, एवढंच मायबा सरकार सांगणं आहे आमचं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।